वेलकम बैक गाइज, एक नवीन ब्लॉग वर आपल्या सगळ्यांचं आज स्वागत आहे। आज आपण थोडीशी अलग बात करणार आहोत। काय आहे महाड, एक मार्केट आहे आणि ह्या मार्केटला आजूबाजूच्या गावातनं बरीचशी लोक येतात, लेडीज असतील, जेंट्स असतील आणि आता सध्या पावसाचा सीझन चालू आहे, त्याच्यामुळं काय आहे लोकांना पिशाबची हाजत ही लागतच येतं। तर मग महाडमध्ये तुम्हाला खयातींची सोय आहे, बऱ्याच जणांना खबर नाही। हा चौकातनं जो रस्ता आहे तो सरळ चालला आहे पुरा बस स्टँडवर आणि ह्या साईडला म्हणजे तुम्ही बघाल ह्या नगरपालिकेचा चौकातनं एक मोठा बाथरूम बनवलेला आहे, एकदम साफसफाई असतं। या मी तुम्हाला आतलं पण दाखवता की कशी सोय केलेली आहे। हे जे ऑटो रिक्षा लागलेले आहेत ह्या बघाल, ह्या ऑटो रिक्षापासून हा समोर गेट बनवलेला आहे। ह्या गेटशी सरळ तुम्ही आतलं येऊ शकता। ह्या आतलं आल्यानंतर तुम्हाला ह्या असा एक मस्त महाड नगर परिषद सुलभ शौचालय व स्नानगृह बघायला मिळेल, तर तुम्ही ह्या एंट्री करू शकता। समोर एक काउंटर आहे आणि काउंटरवर एक भेटलेला माणूस आहे, त्याची काय फी असतं मला वाटतं 4-5 रुपये तो ह्या घेतं आणि तुम्हाला ह्या पिशाबसाठी चान्स आहे, टॉयलेटसाठी चान्स आहे। आणि ह्या बाजूला उजव्या साईडला जर ह्या तुम्ही आल्या तर ह्या बघाल पुरुषांसाठी बनवलेली आहे। ह्या साईडला तुम्ही बघाल ह्या जेंट्ससाठी पण ह्या बनवलेला आहे। त्यानंतर आता आपण त्या लेडीज बाजूला जाऊन बघू। त्या बाजूला स्वच्छता बघा, साफसफाई जच्या तथं प्रॉपर ठेवलेली आहे। हा शौचालय आहे पुरुषांकरिता आणि लेडीजसाठी कुठे आहे? उपर आहे क्या? आणि लेडीजसाठी हातनं वरती आहे। अच्छा, कितना पैसा रहता है इधर टॉयलेट का? 5 रुपया। 5 रुपया। और नहाने के लिए कितना है? नहाने के 20 रुपये। 20 रुपये। पानी गर्म रहता है, ठंडा रहता है? ठंडा रहता है। ओके, तो ये नगर पालिका का महाड़ का है ना? नगर पालिका महाड़ का है। हाँ हाँ, ओके, चलो शुक्रिया हमसे बात करने के लिए। तो जैसे तुम्हें बाथरूम से बाहर पड़े हो, समोरच बगल तुम्हें गार्डन है चौकाचा आणि अजून एक है मुतारी, ती पण नगरपालिकाची है आणि ती कोणच्या एरियातली नाही ती पण मी तुम्हाला आता दाखवता। तर चला आपण त्या स्पॉटवर जाऊ। आता आपण सेकंड लोकेशनवर राहिलेला आहोत। हा समोर तुम्ही बघाल वीरेश्वर मंदिराचा जो स्टॉप है, ह्या मिनिटवर थांबतात, एसटी थांबतात आणि असं सरळ जो तुम्ही येत आहो ह्या साईडला जायला मार्केटला, हा जुना पोस्ट एरिया आहे। तर ह्या समोरच बघाल मिनिटवर लागलेले असतात, ह्या बाजूलाच ह्या एक शौचालय है नगरपालिकेचा पे अँड यूज। तर ह्या पण मी तुम्हाला दाखवता, ह्या पण मला वाटतं 5 रुपये घेतात आणि बाथरूमची सोय आहे ह्या लेडीजसाठी आणि जेंट्ससाठी। तर ह्या साईडला तुम्ही बघाल हा लेडीजसाठी बनवलेला आहे। या बाजूला आतलं टॉयलेट्स आहेत, आतलं टॉयलेट्स बनवलेले आहेत लेडीजसाठी। आणि ह्या साईडला जर आपण आल्या तर हा जेंट्ससाठी मुतारी आहे आणि ह्या बाजूला टॉयलेटची सोय केलेली आहे जेंट्ससाठी। पाण्याचा फुल बंदोबस्त असतं, साफसफाई असतं, कवा पण एनी टाईम या, ह्या नेहमी साफसफाई असतं। आपल्यासोबत ह्याचं कर्मचारी आहेत, आपण त्यांची बात करू। तो यहाँ पे क्या रेट है अभी बाथरूम के लिए? 5 रुपया लेडीज और जेंट्स के लिए, दोनों के लिए। और नहाने का कैसा है? 15 रुपये है नहाने के लिए। समोर मी तुम्हाला हा बोर्ड चार्ट दाखवता है, त्यांच्यावरती प्राइजेस लिखलेले आहेत बघा। माझ्या निदर्शनास अशी काही बात आली की महाडला आल्यानंतर काही लोकांना बाथरूम मिळत नाही किंवा खबर नसतं की खया बाथरूम आहेत। ज्यांना खबर आहे त्यांना खबर आहे, ज्यांना नाही ते मग काय करतात, आपले आपले नातेवाईकांचे घर शोधतात आणि बाथरूमला खया जातात। असा एक इन्सिडेंट झाला होता माझ्या समोर, त्यासाठी मी बोललो चला आपण एक व्हिडिओ बनवावी आणि लोकांना सांगावा की नगरपालिकेने बाथरूमची सोय केलेली आहे आणि एकदम साफसफाई असतं। बघा आता काय आहे, पावसाचं सीझन आहे आणि पावसाच्या सीझनला माझी काही इच्छा होत नाही की आपण आपला गाव आणि आपली सिटी सोडून घर सोडून ह्या बाहेर जाऊन ब्लॉग बनवायचे। म्हणजेच तुम्हाला खबर आहे की आत्ता ह्या सीझनला ह्या डोंगर खलती येते, ह्या रस्त्यातलं काय प्रॉब्लेम होतंय। तर मला असं वाटतंय की हा पाऊस खपल्यानंतर एकदा थंडी चालू झाली का आपण इन्शाल्लाह पुऱ्या कोकणाचा दौरा करू। तोपर्यंत मी तुम्हाला ह्या लोकललाच व्हिडिओ दाखवीन, तर कुणी बोर होऊ नको आणि तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता की जुनेद भाई तुम्हाला आत्ता निघला पाहिजे का नाही निघला पाहिजे। तर चला आता आपण जाऊ तिसऱ्या लोकेशनवर बघू। आता तिसऱ्या लोकेशनला बाथरूम खाया आहेत। आता अजून एक तिसरा स्पॉट मी तुम्हाला दाखवतोय। आपण आलेला हा होता बस स्टँड महाडवर, ह्या साईडला तुम्ही बघाल मला वाटतं बऱ्याच लोकांना माहिती असेल आणि असलंच पाहिजे।
ह्या साईडला जर तुम्ही आतलं बघल्या होता ह्या बाथरूमची सोय आहे. हालांकि हा जो बाथरूम है तो बस डेपोच्या लोकांना आहे, पण इमर्जन्सी मध्ये तुम्ही जर का बस ने आल्या आणि ह्या बाजूला वरती आल्या तर तुम्ही ह्या बाथरूमचा वापर करू शकता. त्या बाजूला समोर स्त्रियांसाठी आहे आणि ह्या पुरुषांसाठी आहे, बघू शकता तुम्ही. तर आजचा हा एकदम शॉर्ट व्हिडिओ होता. या माध्यमातून मी तुम्हाला सांगला की महाडमध्ये खाया खाया बाथरूमची सोय केलेली आहे. तो उम्मीद करता आजची ही शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला पसंद आली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मिळू असंच एक नवीन ब्लॉग सोबत, तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.